माझ्या घराच्या बाजूला ना मगाशी मी एक बॅनर बघितला, त्यावर लिहिलं होतं की हां चोरी थांबलीच पाहिजे, टँकरवाल्यांच्या धंद्यासाठी पिण्याच्या पाण्याची चोरी. अगं बाई, दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करून राज्याची तिजोरी लुटणाऱ्यांच्या तोंडात हे शब्द. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली ह्यासारख्या शहरामध्ये गेली कित्येक वर्ष पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. टँकर माफियांचा तर इथे सुळसुळाटच. ते सोडाओ, देशात ह्यांचं युती सरकार, राज्यात ह्यांचं युती सरकार, तरी शहरात पाणी पुरवठा मात्र टँकरनेच का? शहरातल्या टँकर लॉबीला पोचण्यासाठीच ना वसई विरार सारख्या शहराला सूर्या नदीचं पाणी मिळू नये म्हणून ह्यांचेच नेते उपोषणाला बसले का? तर वसई विरारला स्वतंत्र पाणी पुरवठा मिळाला तर ह्यांच्या बगल बच्चांचे टँकर बंद होतील ना, आणि पर्यायाने ह्यांना मिळणारा मलिंदा बंद. ते काही नाही, गेली 2 वर्ष ह्यांच्या भूलथापांना फसलो, पण आता नाही, जुनं तेच सोनं. वसई विरार सारख्या शहराला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सुरू करून आमच्या इच्छा आकांक्षाची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या बहुजन विकास आघाडीलाच आम्ही आमचं मत देणार. बहुजन विकास आघाडी आपल्या विश्वासाची आणि आपल्या हक्काची माणसं. बहुजन विकास, बहुजन विकास.